तुंबलेली गटारं खड्डेमय रस्ते आणि तडे गेलेल्या भिंती अशा अनेक समस्यांच्या गर्तेत कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस वसाहत अडकली आहे बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळं पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वसाहतीची अवस्था दयनीय बनली आहे पण त्याकडं कुणाचंच लक्ष नाही सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन पोलीस कर्तव्य बजावत असतात सण उत्सव निवडणुका या काळात पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण असतो अशा वेळी घरी येऊन दोन घास सुखानं खावेत आणि थोडी विश्रांती घ्यावी असं जरी एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यानं ठरवलं तरी ते शक्य होत नाही कारण पोलीस ज्या घरात राहतात ती घरं चक्क खुराडी बनली आहेत पोलीस वसाहतींची दुरावस्था हा काही नवा प्रश्न नाही वर्षानुवर्ष पोलीस वसाहतींमधील असुविधा अडचणी गचाळ अवस्था कायम आहे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील येथील पोलीस कर्मचारी वसाहत अशीच अनेक समस्यांच्या कसाट्यात सापडली आहे या वसाहतीमध्ये पोलिसांची साठ निवासस्थानं आहेत त्यापैकी तीस घरं वापराविना बंद आहेत सहाय्यक फौजदारापासून पोलीस शिपायापर्यंत तीस कुटुंब इथं वास्तव्यास आहेत तर ही वसाहत खूप जुनी आहे त्यामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड आहे ठिकठिकाणी थीक गवत आणि झुडपं वाढली आहेत काही घरांच्या छतावरही गवत उगवलंय तर कित्येक घरांची कौलं फुटली आहेत इथल्या काही घरांच्या भिंतींना तडे गेले असून शौचालयांची अवस्था भीषण आहे पोलीस वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून डांबर लागलेलंच नाही त्यामुळं खास खळगे उडणारी धूळ यामुळं प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय लक्ष्मीपुरी पोलीस वसाहतीमधले पथदिवे नादुरुस्त झाल्यामुळं रात्रीच्या वेळी सगळीकडे अंधार असतो वाढलेलं गवत आणि घाणीच्या साम्राज्यामुळं पोलीस वसाहतीमधील नागरिक अक्षरशः वैतागलेत ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही गटारींची दुरावस्था झाली आहे आणि त्यामुळं ड्रेनेजचं पाणी तुंबून दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय जनतेच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये सरकारला मूलभूत सुविधा पुरवता येत नाहीत हीच एक शोकांतिका म्हणावी लागेल पोलिसांवरील कामाचा ताण त्यांची वाढती जबाबदारी याबद्दल अनेक जण बोलतात पण पोलीस कर्मचाऱ्यांना सुखाचं घरपण मिळावं यासाठी मात्र कसलेही प्रयत्न होत नाहीत बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह संपत नरके